सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियुक्त करण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी हे अडाणी तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस सादरीकरणातून नियुक्त केल्याची शंका उपस्थित होण्यासारखा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. शिवाय या अधिकाऱ्याचे बोलणेही बिनबुडाचे असल्याचे दिसून येते. नियुक्तीपासून आज अखेर इमर्जन्सीच्या वेळी हे अधिकारी उपलब्ध नसल्याने 25 सप्टेंबर रोजी पळशीतील तडाखे कुटुंबातील युवकाला आपला जीव गमवावा लागलेला आहे. तसेच 6 ऑक्टोबर रोजी गोरेगाव वांगी या ठिकाणी पवार कुटुंबातील महिलेची प्रसूती केंद्राच्या आवारातच नैसर्गिकरित्या झालेली आहे. याप्रमाणे फिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णास रक्त लघवी HIV रक्तगट ECG एक्सरे यांसह 12 प्रकारच्या टेस्ट करण्यास सांगून रुग्णांची दिशाभूल तसेच टक्केवारीसाठी लॅब मालकांची एक प्रकारे एजंगिरी सुरू आहे. या सचेतन घोडके नामक अधिकाऱ्याची वरिष्ठांना तोंडी तक्रार करूनही कारवाई मात्र शून्य असल्याने भविष्यात अनेक ग्रामस्थांना जीव गमवावा लागणार असल्याची चर्चा या परिसरामध्ये सध्या सुरू आहे. लागत नाही म्हणून सांगितले ते काय टेस्ट करायला लागत नाही ते एवढं हा करा टेस्ट 12 टेस्ट कशाला करायला लागते आपण त्याला एक्सरे ECG कशाला लागतो सर माझं स्वतःचं पाहिजे पेशंट जागा झोपून नाही त्याला तुम्ही एक्सरे HIV टेस्ट EN 11 टेस्ट दिले तुम्ही 11 टेस्ट लागते तर फिटनेस सर्टिफिकेटला काय ब्लड ग्रुपची राहिली तर त्यात आता नाही ते टेस्ट केल्याशिवाय येतात नाही म्हणून मला लिहून द्या तुमचं काय मग अडकापणा कशाला लावला एवढा तुम्ही आजपर्यंत एवढे फिटनेस सर्टिफिकेट घेतले त्यात कोणाला लागला नाही तुम्ही 12-13 टेस्ट देताय त्याला